संतांची जी समता आहे ती समता म्हणून काल दोन भूमिका संतांच्या आपण पाहिल्या होत्या. एक तर समता ही विचारात असते, समता कृतीत नसते. कारण कृतीत समता निर्माण होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर ती कृती करण्याकरता आवश्यक असणारं प्रत्येकाचं शरीर हे वेगळंच आहे. म्हणून आम्हाला सगळ्यांनाच पंचमहाभूताचं शरीर मिळालं याच्यामध्ये वाद नाही. पण तरीही प्रत्येकाची शरीराची क्षमता वेगळी, प्रत्येकाची शरीराची ठेवण वेगळी, प्रत्येकाच्या शरीराचा आकार वेगळा, प्रत्येकाचं शरीर. कारण शरीर जर हा कर्माचा परिणाम मानला गेला वेदांताच्या नियमानुसार, तर प्रत्येकाचं कर्म कधी समान नसत. आणि त्या त्या कर्माचे परिणाम म्हणून तसे तसे देह जर प्राप्त होत असतील तर प्रत्येकाच्या देहामध्ये वैविध्य राहणारच. देहामध्ये वैविध्य आलं बरं, बुद्धीमध्ये वैविध्य. आपण नेहमी ऐकतो बुद्धीमध्ये वैविध्य, प्रत्येकाला मिळणारी बुद्धी समान नाही. बुद्धी सगळ्यांना मिळाली पण समानतेने मिळालेली नाही. कुणाला कमी कुणाला जास्त आहे. वर्गामध्ये काही मुलं हुशार असतात, काही मुलं मध्यम असतात, काही मुलं अगदीच मागच्या बाटावरची असतात. कारण आठवी पर्यंत त्यांना ढ म्हणायचं नाही असा नियम आहे आता शिक्षण शास्त्र. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, कुंडे कुंडे नवम पया, जातो जातो नवाचारा, नवा वाणी मुखे मुखे, असं म्हणणारच आहे. प्रत्येकाची बुद्धी स्वतंत्र असणारच आहे. या विषयाचा मी जसा विचार करतो आहे तुमच्यापैकी सगळ्यांनी असाच विचार केला पाहिजे, माझा विचार मानलाच पाहिजे असा आग्रह मला धरता येणार नाही. तुमचा प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असू शकतो. कदाचित मी जो विचार आता मांडतो आहे त्याच्यापेक्षा लक्षपणे चांगला असू शकतो. मला ते नाकारता येणार नाही. कारण देवाने तुम्हाला दिलेली बुद्धी वेगळी आहे, मला दिलेली बुद्धी वेगळी आहे. पण बुद्धी दिली आहे या एका व्यावर्तकावर आपल्याला एकत्र येता येऊ शकतात. तुम्ही बुद्धिमान आहात, मीही बुद्धिमान आहे. तुमची जास्त असेल, माझी कमी असेल, पण थोड्या अंशाने का होईना, माझ्याकडे तुमच्यातला थोडा अंश आहे ना, चला आपण एकत्र येऊ. तेवढ्या एका व्यावर्तकावरती आपण एकत्र येऊ शकतो की तुम्ही तुम्हालाही बुद्धी आहे, मलाही बुद्धी आहे. आपल्याला वाटत नाही समोरच्याला बुद्धी आहे. पण मुख्य अडचण तीच आहे. आपल्याला असं वाटतं की माझ्या एवढी बुद्धी कुणालाच नाहीये, समोरच्याला बुद्धीच नाही. आणि हा मला निर्बुद्ध समजतो आहे हे समोरचा मनुष्य ओळखतो, आणि हा आपल्याला निर्बुद्ध समजतो आहे हे आपल्या निर्बुद्धतेचं लक्षण करतो. परंतु सगळ्यात जवळ बुद्धी आहे. बुद्धिमान कोण नाही आपण परवाही बोलू ना, बुद्धिमान कोण नाही. पण ती बुद्धी सगळ्यांना समान दिली नाही, त्यामुळे सगळ्याच गोष्टींकडे सगळे समानत्वानं पाहू शकत नाही. वेगवेगळ्या भूमिका असतात. कधी कुणी कसं पाहिल, कधी कुणी कसं पाहिल. एखादा कवी असेल तर तो वेगळ्या दृष्टीनं पाहिल, एखादा व्यावहारिक असेल तर तो वेगळ्या दृष्टीनं पाहिल, एखादा व्यावसायिक असेल तर तो वेगळ्या दृष्टीनं पाहिल, एखादा नोकर असेल, नोकरदार असेल तर तो वेगळ्या दृष्टीनं पाहिजे. संस्कृत साहित्यामध्ये त्याला उदाहरण दिले गतोस्त अर्क असं उदाहरण आहे साहित्यामध्ये. संस्कृतला अर्क म्हणजे सूर्य, सूर्य असताला चांगला असं उदाहरण. आता हे एकच वाक्य आहे पण प्रत्येकाची बुद्धी वेगळी. विद्यार्थ्यांना वाटतं सूर्य असताला चांगला, उद्याचा गृहपाठ करून ठेवला पाहिजे, उद्याचं शाळेचं दप्तर भरून ठेवलं पाहिजे, सूर्य असताला चांगला, आत्ता जेवण करून झोप येईल आपल्याला. त्याच्या दृष्टीने सूर्य अस्ताला जाण्याचा वेगळाच अर्थ आहे. एखाद्या शेतकऱ्याला असं वाटेल की सूर्य अस्ताला चालला, आता घरी गेलं पाहिजे, बैलाला काहीतरी वैरण घातली पाहिजे, पाणी पाजलं पाहिजे, आपण चार घालून घेतले पाहिजे, उद्या सकाळी पुन्हा इथे यायचे, शेतामध्ये राबायचंय, सूर्य अस्ताला चालला आता अंधारामध्ये दिसणार नाही आपल्याला. त्याच्या दृष्टीने सूर्य अस्ताला जाणं याचा अर्थ काम थांबवणं असं. प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे असू शकतात. एखाद्या व्यावसायिकाला वेगळं काहीतरी वाटेल, एखाद्या नोकरदाराला वेगळं काहीतरी वाटेल, विद्यार्थ्याला वेगळं वाटेल, एखादी सूर जेव्हा म्हणेल सूर्य असताना चालला तेव्हा त्याचा अर्थ वेगळा असतो. आता तरी सासूने मला थोडी मदत केली पाहिजे, दिवसभर वीज राहतीये तर सूर्य असताना चालला. आता तरी मला थोडी मदत करावी, निदान स्वयंपाकाचं बघावं, निदान मुलांचं काहीतरी बघावं, माझ्या मुलांचं जाऊ द्या, निदान त्याच्या मुलांचं तरी पाहावं. सगळं
आता मीच किती बघू, सूर्य अस्ताला चालला सकाळी 4 वाजल्यापासून मी उठून राहतीये, आता सूर्य अस्ताला चालला, आता तरी या बाईने जागा सोडा, हातातला रिमोट बाजूला ठेवा, सूर्य अस्ताला चालला. पण तेच एखादी सासू जेव्हा म्हणे सूर्य अस्ताला चालला, त्या वेळेला त्याचा अर्थ आणखी काहीतरी वेगळा असतो. सूर्य अस्ताला चालला, आता तरी सूर्य मी घरी आलो पाहिजे, दुपारी बाहेर पडलेली आहे, सूर्य अस्ताला जायची वेळ आली, आता घरामध्ये दिवे लावणी करायची, बाकीचं सगळं बघायचं, अजून बाहेरच किती वेळ फिरायचं बेल घालत गावाला, जरा घरी आलं पाहिजे, काही स्वयंपाकाचं बघितलं पाहिजे, मी किती बघू. सूर्य अस्ताला चालला. प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या आहेत ना, मला जरी घटना एक असली तरी घटनेकडे बघण्याची प्रत्येकाची बुद्धी स्वतंत्र आहे, मला म्हणायचं प्रत्येकाची बुद्धी स्वतंत्र आहे. सगळ्या गोष्टींकडे सगळ्यांनी समानत्वानच बघितलं पाहिजे असा आग्रह धरता येत नाही, धरता आहे. म्हणून तर विचारवंतांमध्ये मतभेद आहे, म्हणून विद्वानांमध्ये मतभेद आहे, आणि ते असणार, ते मतभेद असणार हे जिवंत समाजाचं आणि जिवंत मनाचं लक्षण आहे. असू दे, मतभेद असले तर असू दे, असावेतच. सगळ्या पंडितांनी मिळून एक सांगितलं नको, प्रत्येकाने वेगवेगळंच सांगावं, म्हणजे आम्हाला वेगवेगळे कंगोरे विचारायचे कळतात, चांगलेच असत. मतभेदाला मान्यता आहे आपल्याकडे, भक्तीमध्ये मतभेद आहे, ज्ञानामध्ये मतभेद आहे, कर्मामध्ये मतभेद आहे. आपण नारद भक्तीसूत्रामध्ये नारद महर्षीने कितीतरी मतभेद आपल्याला सांगितले, तर लक्षण आणि वाच्यते नाना मतभेद असं सूत्रच आहे भक्तीसूत्रामध्ये, नारदांच्या भक्तीसूत्रामध्ये. तर लक्षणाने वाच्यते नाना मतभेद, मी त्याची त्या भक्तीची लक्षणं सांगतो, पण त्याबद्दल खूप मतभेद आहेत. मग ती कुणाची मतं काय आहेत, काय आहेत, कशी आहेत, याचा विचार केला. पूजा शांडिल्य काय म्हणतात, गर्व काय म्हणतात, मी स्वतः काय म्हणतो, प्रत्येकामध्ये आमच्यामध्ये मतभेद आहेत. पण मतभेद असणं याचा अर्थ भांडण म्हणून नव्हे, मतभेदाकडे प्रत्येक वेळेला विरोध म्हणूनच पाहावा असं नाही. घरामध्ये सुद्धा एखाद्याचं मत दुसऱ्याला पटलं नाही म्हणजे लगे भांडणच व्हायला पाहिजे असं नाहीये. उलट माझं तर म्हणणं असं आहे की घरामध्ये मतभेद असावे. आता जरा हे बोलणं घातक आहे मला माहिती आहे, पण सुसंस्कारित कुटुंब असेल तर मी काय काय म्हणतो ते आपल्याला पटेल, मी नाही म्हणत नाही, पण तो एक थोडा विधान घडत आहे. घरामध्ये मतभेद असावे असावेतच, म्हणजे एका गोष्टीबद्दलची अनेक मतं आपल्याला ऐकायला मिळतात मतभेद असेल. त्या मतभेदाची परिणती ही भांडणामध्ये किंवा वेगळं होण्यामध्ये किंवा शत्रुत्व निर्माण होण्यामध्ये किंवा एकमेकांबद्दलचा द्वेष निर्माण होण्यामध्ये नसावी. ही विषमता राहणारच आहे, या विषमतेला आपण विरोध करू शकत नाही, विषमता नष्ट होऊ शकत नाही या जगतात, हे आपल्याला पटलेलं अनुभवाला आलेलं विधान आहे. या जगतातली विषमता नष्ट होणार नाही, कारण विषमतेने भरलेलं आहे म्हणूनच हे जग. किती वैविध्य आहे या जगतामध्ये, एक झाड दुसऱ्या झाडासारखं नाहीये, एक फळ दुसऱ्या फळासारखं नाहीये, एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाहीये. अहो सगळीच माणसं असली तरी आपण आता त्याच्यावर आपलं सगळं आता जवळजवळ केंद्रीभूत होत चाललेलं आहे. प्रत्येकाच्या अंगठ्याचा ठसा वेगवेगळा असतो अंगठ्याचा, आणि आता सगळं त्याच्यावरच खायला लागलं. अंगठ्याचा ठसा पहा, त्याच्यावरून माणसाचा परिचय, त्याच्या सहीवरून तो ओळखला जात नाही हल्ली, त्याच्या ठशावरून ओळखला जातो. ते मुख्य प्रमाण मानलं गेलं का, जुळी भाऊ जुळे भाऊ असले तरी सुद्धा त्यांच्या अंगठ्याचा ठसा समान नसतो, ते दिसायला समान असतील, आई कसेल कदाचित, पण आधार कार्ड तसं नाही. आई कसेल हा राम आहे या श्याम आहे आई काय कळणार नाही, पण आधार कार्ड तर तुम्ही तो ठसा दिला की ते ओळखेल हा रामच आहे हा श्यामच आहे. यंत्र बसणार नाही आता, हल्ली माणसं बसतात. वैविध्य आहेच आहे, राहणारच आहे, ते टिकवावं लागणारच आहे.
उद्या तुम्ही सगळे जर वक्ते झाला तर मला काय किंमत आहे? म्हणून माझी प्रार्थना आहे, होऊ नका होते, काही याच्यात ठेवलेलं नाही. हे जरा दोन तास बरं वाटतं व्यासपीठावर येणं वगैरे, पण याच्यात काही म्हणजे हे असं सांगितल्याशिवाय माझा जवाब आहे. म्हणून समतेला अनेकत्वाचा निषेध करायचा असला तरी अनेकत्वाचा नायनाट करायचा नाही आहे. संतांनी अनेकत्व मानलंच आहे. अनेकत्व जे सामावले, आपण काल जी चर्चा करत होतो ते अनेकत्व सामावलेलं आहे. चिमणे अंगावर बसल्या नाहीत म्हणून तुकाराम महाराजांना वाईट वाटलं आणि अवधी भूते साम्य आले म्हटलं, तरी सुद्धा त्या चिमणे आहेत आणि मी माणूस आहे हे तरी तुकाराम महाराजांच्या लक्षात होतच नाही. मग विषमता आलीच ना? या विषमतेचा एवढाच विचार आहे असं नाही. संतांनी समतेचा विचार जो मांडला तो विषमतेमध्ये असलेला एक भाग आहे. म्हणून मी कालही आपल्याला बोललो, आज मी पुन्हा आपल्याला सांगतो की कोणतेही वैविध्य हे एकातून निर्माण झालेलं असत, एकातूनच निर्माण झालेलं असत. वैविध्य असलं वेगवेगळेपणा दिसत असला तरी त्याच्यातून सूत्र जे एक असतं ते एकच असतं. जसा हारामधलं प्रत्येक फूल वेगळं असतं पण त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ते फुलं ओवली जातात तो धागा मात्र सगळ्यांचा एक असतो. आणि संतांचं लक्ष त्या धाग्यावर आहे. त्या धाग्याची सगळ्यांना समान लाभ हवे तर सगळ्यांना समान हानी प्राप्त व्हावी असं होत नाही या जगतात. हे संतांना माहिती, आपल्याला माहिती आहे तर ते संतांना माहिती नसेल. म्हणून त्यांचं जे समत्व आहे ते समत्व तत्व तत्व दृष्टीने. म्हणून मी आपल्याला सुरुवातीला बोललो, पहिल्याच दिवशी बोललो की समत्व हे पद आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा विचार केला. सगळ्याच गोष्टी आता मला सांगता येणार नाही. गीतेमध्ये चातुर्वर्ण्यमय सृष्ट गुणकर्म विभागशः असं म्हणून भगवंताने जे चिंतन केलंय आणि त्याचा एक पुढे जाऊन भाग आपल्याला पुढे आठवड्यात अध्यायामध्ये दिसून येईल. त्याच्यामध्ये ब्रह्मकर्म स्वभावजम, क्षात्रकर्म स्वभावजम, हे स्वभावजम शब्द का वापरले त्याचा विचार करा ना. फक्त त्यांनी ब्राह्मण क्षत्रिय वैशिष्ट्य वर्गवारी केली एवढ्यावरच गदारोहण करण्याचं कारण नाही. आपण ते प्रकरण नीट समजून घेतलं पाहिजे, ते काय नेमकं आणि त्यावेळेला ते म्हटलंय त्याचा आजचा संदर्भ काय आहे याचा विचार आपण केला पाहिजे ना. ते माझ्या जीवनापर्यंत जर येत असेल तर त्याच्यामध्ये होणाऱ्या परिवर्तनांचा आढावा घेणं आपलं कर्तव्य नाही का? कोणतीही विचारधारा जी 400 वर्ष 700 वर्ष 5000 वर्ष जुनी असेल आणि ती विचारधारा जर माझ्यापर्यंत येत असेल तर नंतरच्या प्रत्येक सामाजिक परिवर्तनामध्ये त्या विचारधारेच्या चिंतनात होणाऱ्या परिवर्तनांचा आढावा मला घेता आला तरच माझ्यापर्यंत जी बीज किंवा सूत्र आलेली आहेत त्याचा परामर्श घेऊन मला त्या तत्वज्ञानाचा स्वीकार करणं शक्य होत, नाहीतर होत नाही. आंधळेपणाने स्वीकारण्यासारखं होत नाही. त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं होतं तसंच मी ते स्वीकारलंय. का असं? कारण गीता म्हणते म्हणून. एवढे आंधळेपणाने सगळं स्वीकारायचं? निदान संतांना तरी त्यासाठी अभिप्रेत नाही. गतानुगतिको लोक हा लोक पारमार्थिक हा वादुकार मात्र वेळ गतमय आरोप व्हायला असं होत. गतानुगतिक कोण तत्वज्ञान स्वीकारण्यात अर्थ नसत. गतानुगतिक कोण कोणते विचार स्वीकारण्यात तात्पर्य नसत. कशाकरता अगतिक व्हायचं? देवाने आम्हाला स्वतंत्र बुद्धी दिली, आम्हाला स्वतंत्र विचार करता येणं शक्य आहे, विचार करणं योग्य आहे. ज्या बदलांचा आम्ही विचार करतो किंवा जे बदल आमच्या आताच्या सामाजिक जीवनात अपरिहार्य आहे त्या बदलाचा आम्ही एक भाग असतो, एक घटक असतो, तर त्या बदलांचा आम्हाला विचार करावा लागणारच आहे. ते बदल आहेच, होणारच आहे. संतांना अभिप्रेत असणार काय आहे त्याचा विचार आपण करतो. ते तसंच्या तसं स्वीकारण्यात तात्पर्य नाही. माझ्यापर्यंत
ज्या काही अल्पांशाला ते दिसत असेल, ज्या अर्थिकेत बदल होत 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 अल्पांशाने टिकलंय, त्या अर्थिकेत कालांतराने अल्पांशाने टिकणार नाही. ज्या अर्थिकेत निवृत्त होत आलेला आहे, त्या अर्थिकेत पूर्णतः नष्ट होईलच, त्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करण्याचं कारण नाही. समाजामध्ये घडणारी परिवर्तन अशा पद्धतीच्या विचारांना स्वतःहून बाजूला टाकून देते. सुपामध्ये आपण जेव्हा धान्य पापडतो, आता ते आपण म्हणजे किंवा पाकडलेलं पाहिलं असेल आपण, तर त्याच्यामध्ये काय केलं जात मला सांगा. सुपामध्ये धान्य घेतलं जातं आणि वर खाली ओढलं जातं, ते वर जातं खाली येतं, त्याचा परिणाम काय होतो, त्याच्यातलं जे फलकट असतं ते आपोआप बाहेर फेकलं जातच आहे. हे हलवणं याच्यामध्ये वर खाली करण्यामध्ये ते होतच, तसं समाजामध्येही वर खाली होण्याची परिवर्तन होतातच आहे. त्याच्यात जे अनावश्यक आहे ते बाहेर फेकलं जाणारच. याच्यामध्ये मला काय बदल करावे लागणार आहेत आणि याच्यामध्ये मी काय पुढे होऊन काय करावं लागतं, माझ्या पुढाकारानं काय होणार आहे, काही होणार नाही. हे आपोआप होणारे बदल आहेत. पूर्वी किती मोठ्या प्रमाणामध्ये होतं ना, आता काय काही नाही. कोण तेवढं पाळतं? प्रत्येक आज आपण प्रत्येकाला रस्त्यावरून जाताना किंवा आपल्या घरात आलेल्या माणसाला आपण विचारतो काय, तुमची जात कोणती हो म्हणून असं विचारू नये. असं विचारू नये ते योग्य का अयोग्य, त्याची जात कोणती हा प्रश्न नाही, पण हे विचारणं हेच मुळात पाप. काय कारण विचारण्याचं? आपण त्याला घरामध्ये बोलवतो, बसा म्हणतो, पाणी देतो, चहा विचारतो, जेवण झालं का विचारतो. म्हणजे पूर्वी विचारत होतो याच्यामध्ये त्याच्या जातीचा प्रश्न कुठे निर्माण झाला? पूर्वी होता का नव्हता? होता. तो काटेकोरपणाने पाळलाही जात होता आणि लोकांना त्याचा अभिमान
याच्याकरता आवश्यक असणारा जो शांततेचा विचार आहे, जो स्थैर्याचा विचार आहे, होणाऱ्या बदलांकडे तटस्थतेने बघण्याचा जो विचार आहे, तो विचार आम्ही करत नाही ही मुख्य अडचण आहे. आणि म्हणून संतांना अपेक्षित असणारी समता समाज स्वीकारत नाही. त्याचं कारण हे की या बदलांकडे आम्ही तटस्थतेने पाहत नाही. कोणतेही बदल अर्थात कोणतेही सामाजिक बदल हे स्वतःपासून सुरू करावे लागतात, याच्याबद्दल नाही. पण तो एक स्वतंत्र विषय असेल. हे सगळं बदलून जी काही बर समाज चालायचा म्हणजे त्याला काहीतरी व्यवस्था लागणारच आहे. व्यवस्था लागणार, कोणतीही व्यवस्था म्हटली की त्याच्यामध्ये विभागवार होणारच, वर्गीकरण होणारच आहे. आपल्याकडे लग्न असतं, लग्नामध्ये पाहुणे येतात, 100 पाहुणे आपल्याकडे येणार असतील तर आपण काहीतरी त्यांची व्यवस्था करतो की नाही? ती व्यवस्था करताना काहीतरी वर्गीकरण करतो की नाही? की बाबा या गावाहून आलेले इकडे राहतील, त्या गावाहून आलेले तिकडे राहतील, त्यांची व्यवस्था तिकडे करा, यांची व्यवस्था इकडे करा. व्यवस्था वेगवेगळी केली म्हणून राग नसतो, पण ती व्यवस्था समान असली पाहिजे ही अपेक्षा असते. त्यातली जागी असतात तर अजून वेगळी व्यवस्था असते, व्याही असतात अजून वेगळी व्यवस्था असतेच असली पाहिजे, कारण जावयाला त्याची अपेक्षा आहे. तो कुणीतरी स्वतः वेगळा समजतो. ही कारणच मी सांगतोय, समाज का स्वीकारत नाही त्याची. असं होत ते एका बाईने लांबून बघितलं की तिला वाटलं आपली जाऊ येत आहे असं तिला वाटलं. भास झाला असेल कुणी एक व्यक्ती येत होती दारात बसलेली, लांबून बघितलं तर जावाय असल्यासारखा दिसला म्हणून पटकन उठली आणि काहीतरी पक्वान्न जेवण केलं पाहिजे म्हणून खीर करण्याकरता म्हणून तिने दूध चुलीवरती ठेवलं, स्टोव्ह काही गॅसवरती ठेवलं, खिरीसाठी दूध म्हणून ठेवलं. आणि आता येतील म्हणून पुन्हा दारात जाऊन बघायला लागली. तोपर्यंत तो माणूस जवळ आला होता, तेव्हा तिने पाहिलं की तो जावई नाहीये, जावयासारखा दिसणार नातेवाईक. तिने ताबडतोब दूध बाजूला उतरवून ठेवलं, लगेच पिठलं टाकलं. ज्या व्यवस्था आपल्याला नको आहे त्या मोडून जर आपल्याला नवीन व्यवस्था राबवायची असतील तर जुन्या व्यवस्थेतले दोषही आपल्याला नवीन व्यवस्थेत आणता येणार नाही. पण ते जर येत असतील तर मग जुनी व्यवस्था आपण का मोडली याची आपल्याला काहीतरी कारण देता आली पाहिजे. म्हणून मी एक अगतिकता म्हणून म्हणा किंवा एक व्यवस्था म्हणून म्हणा, पण समाजामध्ये जे जे निरुपयोगी असतं ते ते आपसूक समाजाच्या बाहेर निघून जात असत. जे निरुपयोगी आहे ज्याचा आता फार काही त्याला महत्व राहिलेलं नाही अशा गोष्टी हळूहळू बदलत जातातच. पूर्वी आपल्या लहानपणी ज्याला महत्व होतं त्याला आत्ता महत्व राहिलेलं नाही. आत्ता आपल्याला ज्याचं महत्व वाटतं आहे आपली नातवंड पतवंड त्याला महत्व देत नाही ते आपण वेळेने पाहतो. त्यांच्या युगामध्ये म्हणजे अजून काही 25-30 वर्षानंतर आपली नातवंड पतवंड जेव्हा मोठी होती त्यावेळेला त्यांच्या पद्धतीने त्यांच्या जगण्याची शैली वेगळीच असेल. आपण ज्याला महत्व देत होतो ते ज्याला महत्व देतात ते आपल्याला महत्वाचं वाटत नाही, पण तरीही समाजाला ते स्वीकारावं लागतं कारण हे बदल अपरिहार्यतेने होतात. म्हणून संतांचा जो विचार आहे तो समतेचा जो विचार आहे तो अशा एका विचारावर अवलंबून आहे, अशा एका तत्वावर अवलंबून आहे की जे तत्व सर्वांमध्ये समान आहे. ते फक्त मनुष्य प्राण्यांमध्ये समान आहे असं नाही. तुम्ही जगातला कोणताही पदार्थ घ्याल तर त्याच्यामध्ये ते तत्व समान आहे. अशा तत्वाच्या संबंधाने संतांनी समतेचा विचार आपल्या जीवन चरित्रामध्ये नाही. मग ते काही असेल, मग तो दगड असेल, मग ती भिंत असेल, मग ते तो रेडा असेल, मग तो कुत्रा असेल, नाही तर तो माणूस असेल, या सर्वांमध्ये जे समत्वाला प्रतीला येतं त्या संबंधानेच संत समत्वाची भूमिका म्हणतात. म्हणून समत्व हे आपल्या स्थिर विचाराचं प्राकट्य असतं, आपल्या स्थिर विचाराचं ते फलित असत. सर्वांना समानतेने मिळालं पाहिजे.
तुम्ही खाता ते अन्न आणि मी खातो ते अन्न रोज समान नसतं. एखादा गरीब मनुष्य भाकरी भाजी खातो, एखादा श्रीमंत मनुष्य रोज पंचपक्वान्न जेवतो. दोघांच्याही पोटामध्ये जाणारा अन्न जरी वेगवेगळं असलं तरी पोटात गेल्यामुळे निर्माण होणं अन्न पोटात गेल्यामुळे निर्माण होणारं समाधान एक असलं पाहिजे. इथं मुद्दा अन्न समान असलं पाहिजे हा मुद्दा नाही आहे. सगळ्यांना समान अन्न सेवन करता नाही आहे, सगळ्यांना ते पचत नाही आणि सगळ्यांना सगळे ते पचवू शकतही नाही. एखाद्याला गोड खूप आवडत असेल तर एखाद्याला आवडत नाही. एखाद्याला दुसरी कोणती तरी चव आवडते, एखाद्याला संपत्तीचा मोह असतो तर दुसऱ्याला संपत्तीचा तिटकारा असतो. एखादा सत्तेबद्दल बुभुक्षित असतो तर एखादा सत्तेबद्दल अतिशय तिरस्कृत भावनेने बोलतो. सगळेच काही समान असतात असं नाही. एका श्रीमंत माणसाने एका अशाच कोणा महात्म्याला एके दिवशी 10 रुपये दिले नमस्कार करा. महात्म्याला काय त्याला घेतले ते घरी गेला. ते घरी गेल्यानंतर रात्री आता ते पैसे कुठे ठेवावे, चोर येतील काय, हे 10 रुपये घेऊन जातील काय, वाऱ्याने घेऊन जातील काय, पाऊस पडला तर भिजतील काय, वर ठेवलं तर काय होईल, मग हे कुठे ठेवायचे, आपल्याकडे तर काही घर नाही, आपल्याकडे तर काही कपाट नाही, काही कुलूप नाही, काही नाही, मग काय करायचं. रात्रभर झोपला नाही. सकाळी उठल्यानंतर ते 10 रुपये रात्रभर ते 10 रुपये अशी मुठी धरून ठेवले. कुठे ठेवायचे, वाऱ्याने घेऊन गेले तर ते 10 रुपये सकाळी झाल्याबरोबर ते 10 रुपये असे मुठीमध्ये गेले आणि तसाच ते श्रीमंत माणसाकडे गेले. आणि त्या भव्य देशातल्या त्या साधूंनी त्या श्रीमंत माणसासमोर साष्टांग नमस्कार. तो म्हणाला, तुम्ही माझे गुरु आहात, मी विनाकारण संन्यास घेतला, मी तुमच्याकडे आधी यायला पाहिजे होतो. श्रीमंत माणसाला त्यालाही विचारायला संकोच, अहो हे काय करत, तुम्ही संन्यास माझ्या काय करता, मला नमस्कार हे बरोबर नाही, मला असं करू नका, काय झालं माझं काही चुकलं का, रागा रागावलो नाही बाबा, मी खरंच तुला गुरु मानतो, पण मला गुरु मानण्याचं काय कारण. त्या महात्म्याने सांगितलं, तुझ्यातले एक 10 रुपये रात्रभर माझ्याकडे आले तर मी रात्रभर झोपू शकलो नाही, असे कितीतरी पैसे तुझ्याकडे तरी तू रात्री झोपू शकतोस, तू केवढा बोलतोस. एक जण संपत्ती सांभाळून ठेवेल तर दुसऱ्याला 10 रुपयाच कसं वाटेल. सगळ्यांना समान अन्न मिळणार नाही, पण सगळ्यांना मिळणाऱ्या अन्नातून प्राप्त होणारा समाधान मात्र सगळ्यांना समान हवं. त्यांनी भाजी भाकरी खाल्ली असेल पण तो तृप्तीची तीच ढेकर देईल, आणि त्यांनी पंचपक्वान्न खाल्ली असतील तर तृप्तीची ढेकर तो तीच देईल. ते एका महात्म्याने सांगितलं राजा सांगताना, अरे आम्ही वल्कला धारण केली आणि तू अतिशय तलम वस्त्र धारण केले, अहम वल्कले करून दुखू नये, पण समयव परितोषो निर्विशेषो विशेष आहे, पण त्यामुळे प्राप्त होणारा जो परितोष आहे, आनंद आहे, तो समयव परितोषो, तो तुलाही समानच आहे आणि मलाही समानच आहे. तू भले मधुरची वस्त्र घातलेली असतील आणि मी वल्कलं धारण केलेली असतील, पण वल्कलं धारण केल्यानंतर मला प्राप्त होणारं समाधान आणि अतिशय तलम वस्त्र धारण केल्यामुळे तुला प्राप्त होणारं समाधान, समयव परितोष निर्विशेषो विशेष, त्या दोन्ही समाधानामध्ये कोणताही विशेष राहिलेला नाही, हाच विशेष. तुझ्या आणि माझ्या आनंदामध्ये काही विशेष राहिलेला नाही. मग त्याने पुढे सांगितलं, सतु भवती दरिद्र यस्य कृष्णा विशाल मनसिचे परितुष्टे वा रत्वान तो दरिद्र. त्या महात्म्याने सांगितलं, सतु भवती दरिद्र यस्य कृष्णा, मी दरिद्री कुणाला म्हणतो, ज्याची तृष्णा विशाल आहे त्याला मी दरिद्र म्हणतो, ज्याचं मन संतुष्ट झालं तो कोण श्रीमंत कोण गरीब सगळे सांगा. मनाचा परितोष, मनाचा संतोष हा सगळ्या प्राण्यांना समानत्वानच मिळाला पाहिजे. तुम्ही किती रुपयाची नोकरी करता आणि मी किती लाख कमावतो महत्व नाही आहे, त्या लाख कमावण्यातून मला प्राप्त होणारा मनाचा संतोष आणि तेवढ्याशाच पैशामधून तुम्हाला प्राप्त होणारा संतोष हा समान असेल तर मग कोणी दरिद्री नाही कोणी श्रीमंत नाही. मनसिचे परितोष, मन संतुष्ट असेल, को अर्थवान को दरिद्र, कोण श्रीमंत आहे आणि कोण दरिद्री आहे, संतांची समता या भूमिकेत आहे. म्हणून संतांनी कधी समाजात अशा अतृप्त घटकाला संपत्ती पुरवली असं केलं नाही, पण अतृप्त घटकाला मन कसे शांत करावं हे सांगितलं.
जोडून या धर्म उत्तम व्यवहार उदास विचार वेच करेल याच्यासाठी प्रमाण आपण पहा. पण एवढं करू नये. तुकाराम महाराजांकडे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी द्रव्य पाठवलं तेव्हा तुकाराम महाराजांनी नाकारलं. ते म्हणाले माझ्या सुखाचे विषय वेगळे, आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल तुमचे या वित्त धन ते वजन मला काय करायचं आहे. व्रत करा एकाकंठी विवाह तुळशी व्रत करा एकादशी आम्ही देणे सुखी. सगळ्या जगाने सुखी असणं याच्यातच आम्ही सुखी आहोत. आम्हाला वेगळ्या संपत्तीची गरज नाही. सगळ्या जगाने संतुष्ट असावं मिळेल त्यात समाधान मानावं. आपल्या कर्तृत्वाने आपण मिळवण्याचा प्रयत्न करावा. अन्नाचं समाधान तेव्हा आहे जेव्हा ते अन्न आपल्या कष्टातून आपल्याला प्राप्त होत. साधारण काय आयता मिळणार अन्न कुठून तरी चोरून आणलेलं, लुबाडून आणलेलं, कुणाच्या तरी तुमचा घास काढून घेतलेलं हे अन्न कुठे जीवनामध्ये समाधान देत? कुठेतरी ते जीवनात दुःख देणारच. आहार शुद्ध, सत्व शुद्धी, सत्व शुद्ध, दुर्वा स्मृती, स्मृती लग्न सर्व ग्रंथीना विप्रमोक्ष अशी काही प्रमाणं सापडतात आपल्याला उपनिषदात. आहारानं सत्व शुद्धी होते. मग सगळ्यात चांगला आहार कोणता? मग तो सात्विक आहार, रजस आहार, तामस आहार गीतेने सांगितला. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात चांगला आहार तो आहे जो आहार आपण आपल्या रक्ताचं पाणी करून मिळवतो. सगळ्यात सुंदर आहार तो आहे. मग तो बुंदीचा लाडू आहे का ती शिळी भाकरी आहे का ते आणखीन काही आहे ते तिखट आहे का ते गोड आहे हे सगळं वैविध्य गौण आहे त्याच्यासमोर. जे माझ्या कष्टानं मला मिळालं, माझ्या परिश्रमानं मला मिळालं तेच माझ्या जीवनाचा विकास करू शकतो. मला जे आयुक्त मिळालं ते माझ्या जीवनाचा विकास करू शकत नाही, माझ्या विचाराचा विकास करू शकत नाही. आणि म्हणून मनाच्या संतुष्टतेच्या बाबतीमध्ये संतांनी ते सूत्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलं की मनाची संतुष्टता असेल तर साम्यता तिथं पहा, समता तिथे पहा. गाढवाला पाणी पाजून मिळणाऱ्या आनंदात नाथ महाराजांना आनंद होण्याचं काय कारण? पुन्हा मुद्दा तोच आहे. आता थोडासा विचार या संदर्भामध्ये आपल्याला करता येण्यासारखा. ही सगळी जी वैविध्यातून समतेची भूमिका संतांनी मांडली, अनेकत्व जे सामावले ते साम्य म्हणिपे अशी व्याख्या केली, हे सगळी समता हा सगळा विचार हे सगळं चिंतन संतांनी आपल्या समोर मांडलं. आणि प्रवचन ऐकताना, व्याख्यान ऐकताना, सभागृहामध्ये बसलेले असताना आपल्या मनाला हे पटतं देखील प्रश्न असतो तो इथून बाहेर पडल्या. कारण मला याची जाणीव आहे की हे प्रवचनामध्ये किंवा व्याख्यानामध्ये बोलणं फार सोपं असतं. मन समाधानी असेल तर सगळं समाधानी. कुणाचं बोलणाऱ्याचं काय ऐकणाऱ्याचं हे बोलणं सोपंच आहे. तसंही परमार्थ हा बोलायला सोपंच असतो, करायला अवघड असतो. संसाराचं स्वरूप नेमकं वेगळं. संसार बोलायलाच अवघड आहे, करायला काही डोकं लागत नाही. खास आमच्या आजोबा नेहमी म्हणत असत, त्यांचं वाक्य फार प्रसिद्ध त्या काळामध्ये, ते नेहमी म्हणत असत संसार हा होत असतो, परमार्थ हा करावा लागतो असं ते नेहमी म्हणत असत. होतच शरीर चालणं आणि शरीराच्या संबंधानं आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता होणं हे स्वभावात होत. त्याच्यामध्ये काही फार गोष्टींची गरज असते असं नाही आहे. ते ठीक आहे, म्हणजे आपण काही न करता जागेवर बसलो तरी भूक लागतेच. भूक लागण्याकरता काही प्रत्येक वेळेला 10-5 किलोमीटर पळावं लागतं आणि परिश्रम करावे लागतात असं नाही. पण परिश्रम केल्यानंतर लागणारी भूक ही वेगळं समाधान देऊन जात आणि जागेवर बसून लागणारी भूक ही कधीही समाधानी करत नाही. याची उदाहरणं देण्यात तात्पर्य नाही, तो विषय नाही. होतच राहतं ते संसाराचं परमार्थाचं बोलणं फार सोपं असतं. काही नाही आता जागेवर बसून मन एकाग्र करून कधी याच्यात आयुष्य चाललं मन एकाग्र करणे. पण माणूस सर्व बोलून जातो. मग ते न्यायशास्त्रामध्ये न्याय त्याला कफोणी गुडन न्याय असं म्हणतात संस्कृतात. कफोणी या शब्दाचा अर्थ आहे कोपरा, हाताचा कोपरा. आपल्या हाताचा जो कोपरा असतो त्याला संस्कृतामध्ये कफोणी असं शब्द. आणि गुण शब्दाचा अर्थ आहे गुण. कोपराला गुण लावायचा, चाटायचा. आपल्याच कोपराला गुण लावायचा आणि चाटायचा हे किती सोपं आहे आपण करून बघा. हे सोपं नाही आहे, हे अशक्य आहे. अवघड आहे नाही, हे अशक्य आहे म्हणतो. अवघड नाही आहे, हे अशक्य आहे. लगेच करू नका आपण.
समजून घेणं हे जेवढं सोपं असतं तेवढी त्या समतेची अभिव्यक्ती होणं अवघड असत. समाज स्वीकारत नाही. का स्वीकारत नाही याचे मानसशास्त्रीय कारण आपण तपासून पहा. मी काही दोन तीन कारणांचा फक्त उल्लेख करेन तसा जर बघितला. कारण खऱ्या अर्थाने जर आपण विचार कराल तर संतांना अपेक्षित असणारी समता समाज का स्वीकारत नाही हा जो प्रश्न मला दिला गेला त्या प्रश्नामध्ये खऱ्या अर्थाने का स्वीकारत नाही या कारणापेक्षा सुद्धा समतेचा प्रभाव थोडा जास्त झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण मूळ संकल्पना तरी कळली पाहिजे आणि ती संत बनवण्याशिवाय आपल्याला कोणी समजून देणार नाही. कारण पुन्हा तेच आहे, जो समजून देईल त्याची समतेची व्याख्या तो स्वतः आपल्या बुद्धीने वेगळीच करावी पाहिजे. त्याच्या पुढे येणार आणखी कुणीतरी वेगळी व्याख्या करेल. दास कॅपिटल मध्ये केलेल्या समतेच्या व्याख्येनुसार आणि आज त्याच साम्यवादाचा वाहवाह करणारे जे चिंतक आहेत त्यांनी केलेल्या समतेच्या विचारामध्ये पुष्कळ फरक पडतो. ते तसेच्या तसे काम मार्क्स कधी कुणाला स्वीकारता आले नाही आणि ते स्वीकारू नयेत असंच साम्यवादांचं आजचं म्हणणं आहे. आपण तपासून पहा, मी चुकत असेल तर मला सांगा. पण मी जेवढं अवलोकन केलंय, मी जेवढं वाचलंय त्या संदर्भामध्ये मर्यादित असेल ते. मला त्याच्यात कळलं किती याला मर्यादा असेल आणि त्याच्यात मी बोलतो किती याला मर्यादा असेल आणि ते बोलतो ते योग्य आहे की अयोग्य आहे हे कदाचित वेगळं असेल. पण मला जे समजलं ते मी आपल्या समोर मांडतो. रशियामध्ये साम्यवादाचा प्रयोग केला गेला. काय झालं? कुठेतरी एका काळामध्ये जगताच्या अगदी मानबिंदूवर अधिष्ठित असणारी रशिया आज कुठे आहे? कोणत्या साम्यवादाचा पुरस्कार करून काय मिळालं? तसा साम्यवाद त्यांना देशामध्ये राबवता आला का? त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं का? आपण तिथल्या विचारवंतांना जाऊन विचारून या त्यानिमित्तानं परदेश सहल बोलली. सगळ्यांचं उत्तर एक येत नाही. पण इतके आवाज होऊन इतकं परावलंबित्व घेऊन इतका वर्ग विग्रह असून आणि कंसात पुढे लोक असे नेते मिळून आजही आपला भारत सुस्थित नाही. कंसातही वाक्य बोलतो आजही आपलं भारत सुस्थित आहे. त्या लोकांना का असहिष्णुता वाटते मला माहिती नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये मी जगताना तरी मला आनंद मिळतो, तुम्हाला मिळत असेल. पुन्हा प्रत्येकाची विचारशैली वेगळी आहे. त्याच्याबद्दल कोणत्या तत्वावर किंवा कोणत्या भूमिकांमधून त्यांना ते पटतं न पटतं मला माहिती नाही. पण बाहेरच्या देशापेक्षा आपल्या देशामध्ये जगणं सुसह्य आहे. बाहेरच्या लोकांना मी विचारलंय या अर्थाने, म्हणजे मी हे काही अभांतरी बोलतोय असं नाही, एक काही लोकांना मी विचारलंय त्या संबंधामध्ये. कौटुंबिक भूमिका ही परदेशामध्ये नाहीच आहे. कुटुंब व्यवस्था नावाची काही व्यवस्था नाहीच आहे. संस्कार नावाची काही व्यवस्था तशा अर्थाने अल्पांशाने असेल तर असेल, पण कुटुंब व्यवस्था म्हणून काय? प्रत्येकाला स्वातंत्र्याचा इतका इतका लळा आहे, इतकं प्रेम आहे त्या स्वातंत्र्याचं की आपण स्वतंत्र असलं पाहिजे याचा अर्थ सरळ सरळ आपल्याला स्वैराचार करता आला पाहिजे असं लोक करत असतील. तर याच्यापेक्षा आई उंचीवर घेऊन ठेवणं हे जास्त समंजसपणाचं आणि चांगल्या विचाराचं लक्षण नाही का? 17-18 वर्षाचा मी झालो की लगेच आई वडिलांचा त्याग करून मी स्वतंत्र घर करायचं, मला विचारणार कुणी नाही. माझ्या हालचालींवर, माझ्या विचारांवर, माझ्या कृतीवर कुणाचं लक्ष नाही. मी कुठल्या प्रेरणा स्वीकारतो आहे, कुठले आदर्श मानतो आहे, माझी जीवनशैली मी कोणत्या अर्थाने कशी स्वीकारलेली आहे, माझ्या जीवनासमोरची ध्येय काय, त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मी काय प्रयत्न करतो आहे आणि त्या ध्येयाबद्दलची माझ्या अंतकरणाची अनन्य निष्ठा काय आहे हे तपासून बघण्याची कोणतीही परिमाणं दिली जात नाही. पण ती परिमाणं आज भारतामध्ये उपलब्ध आहे. मी चुकत असेल तर किती मोठा झालो तरी माझी आई माझा कान धरू शकते असो आणि तिने कान धरला तर मला राग येत नाही, मला तिची भीती वाटते. नाही, मी चुकीचं वागू नये, मी वागलो तर आई मला ओरडेल. हे एका
त्या स्वैराचाराचा स्वीकार करून आयुष्य एखाद्या प्राण्याप्रमाणे व्यर्थ विषय भोगामध्ये घालवण्यापेक्षा मी माझ्या आईला घाबरतो आणि म्हणून माझ्या जीवनाला मर्यादा आहेत हे मानणं समंजसपणाचं ठरत नाही का? मी तुलना मुद्दाम करतोय. तिथं सगळ्यांना सगळ्यांचं स्वातंत्र्य आहे. आई वडील मुलाला रागवू शकत नाहीत, लहान मुलांना रागवू शकत नाहीत. आपल्याकडूनच गेलेले लोक अत्यंत अभिमानानं सांगतात दुर्दैवाने. तिकडे मुलांना ओरडलं की ते मुलं फोन उचलतात, एक विशिष्ट क्रमांक हे करतात आणि मग पोलीस येतात आणि आई वडिलांना पकडून घेऊन जातात. 4 वर्षाच्या मुलाचं पोलीस ऐकतात, केवढी समजता, केवढा सांगे. मग तिथे काही विचार केला जात नाही की हे योग्य आहे का अयोग्य आहे, मुलांनी गंमत केली का, विनाकारणच काही असं केलं आहे, आई वडील खरंच काही रागवलेत का, कशा करता रागवले, याची मीमांसा करून घेतो. आणि अभिमानाने हे सांगितलं तिथं ना असं आहे ना कसे करतात. मुलांवर संस्कार झाले पाहिजे. माझ्या लहानपणचं मला आठवतं, तुम्ही तर अजून जास्त चांगलं आठवू शकाल तुमच्या लहानपणी. शाळेमध्ये जर गुरुजी आम्हाला रागवले तर घरी आल्यानंतर आई वडील दोनदा रागवत असतात. एकदा ज्या अर्थी गुरुजी रागवले त्या अर्थी आम्ही काहीतरी चुकलो म्हणून, आणि गुरुजी रागवले म्हणून असं दोनदा आम्हाला ओरडा खावा लागत असे. आपल्याकडे म्हण आहे, पंचवर्ष आणि लालये, दशवर्ष आणि ताडये, प्राप्ते तू षोडशे वर्षे, पुत्रे मित्रवत आचरे. असं असं समजले आपले. 5 वर्षाचा होईपर्यंत त्याचे लाड करावे, दशवर्ष आणि ताडये त्याला प्रसंगी मारावं, प्राप्ते तू षोडशे वर्षे, 16वं वर्ष म्हणजे त्यावेळेस, आताचं 26. प्राप्ते तू 16 वर्षे, पुत्रे मित्रवत आचरेत, मग मुलाबरोबर मित्रत्वाचा व्यवहार करा. मला आदरणीय कैलास वासी अरुण साधूंच्या लिखाणाची फार आठवण येते. या सामितेचा समन्वयाचा विचार करा, फार सुंदर चिंतन त्यांनी केलं आपल्या 2-3 ग्रंथांना. कादंबऱ्याच आहे पण समतेचा विचार करताना फार चांगली पद्धतीने त्याने हा विचार का, या मोठमोठ्या राष्ट्रांमध्ये इतके मोठे विचार होत, इतके मोठे संशोधक, इतके मोठे विज्ञानवादी. एक काळ असा होता की अमेरिकेला सुद्धा भीती होती या रशियाची. इतकं वर्चस्व असताना सुद्धा त्यांच्या देशामध्ये एक देश त्यांना एकसंधतेने टिकवता आला त्याची शब्दशकल होती. आपण जागतिक इतिहासाचा विचार करताना जी कार्य परंपरा शोधतो, मी थोडं वेगळं बोलतो, वेगळ्या अंगाने बोलतोय, त्यामुळे फक्त आपल्या संबंधामध्ये बोलतो. संतांना अपेक्षित असणारी समता आम्ही का स्वीकारत नाही त्याचं पहिलं कारण आहे, आम्हाला समता फक्त विचारात हवी आहे, आम्हाला समता तशा अर्थानं प्रकट नकोच आहे. का नको आहे त्याची मीमांसाही मी करतो थोडीशी. त्याची कारणं 2-3 आपल्याला विचारात घेता येतील. त्याच्यातला पहिला विचार म्हणजे आपला अभिमान दुखावतो आम्ही समानता आम्ही, ही आमची मुख्य अडचण. विशिष्ट पदावर जाऊन बसलेल्या लोकांच्या मनामध्ये तो अभिमान पदाचा असतोच, आणि त्या अभिमानाला दूर करणं आणि तो अभिमान दुखावणं हे त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडचं असत. मग आपल्या हातातून ती सत्ता जाईल, आपल्याला ते वर्चस्व प्राप्त, आपलं ते वर्चस्व टिकणार नाही याच्याकरता म्हणून मग ती समता नाकारली जाते. मग कायम तू लहानच आहेस, तुला हे कळतच नाही. मी 100 पावसाळे जास्त पाहिले, मी अमुक केलेले आहे, मी तमुक केलेले आहे, आम्ही त्या पदाचा मोह सोडतच नाही, आमचा अभिमान दुखावला जातो. आणि मग तो अभिमान एकदा दुखवायला लागला, दुखायला लागला, त्या अभिमानाला धक्का लागायला लागला की मनुष्य मग स्वतःला वेगळं समजायला लागतो, इतरांपेक्षा मी विशेष कुणीतरी आहे. आणि म्हणून मग आपलं वैशिष्ट्य राखण्याकरता चालत आलेल्या प्रचलित विचाराला विरोध करणं हे पुरुषार्थाचं लक्षण मानलं जात. तुम्ही असा विचार करताना मी कुणीतरी वेगळा, मी असा नाही करणार, तुम्ही असा करता म्हणून मी तसा करतो, म्हणजे मला तो विचार पडतो असं नाही, पण तुम्हाला विरोध करून माझं वय
कोणीतरी काहीतरी विशेष करणारा असेल तर त्याला पटकन स्वतःमध्ये मिसळू नाही घेत नाही. तुम्ही फार वेगळे, तुम्ही फार मोठे, तुम्ही फार मोठे, हे मोठे मोठे म्हणतच त्याचा काटा काढतो समाज बऱ्याच. तुम्ही फार वेगळे आहात, तुम्ही फार मोठे आहात, तुम्ही फार मोठे आहात, आणि मग खरंच याला वाटायला लागतं की मी कुणीतरी मोठे. समाजाने तेवढ्या सहजतेने ते स्वीकारलं पाहिजे जेवढ्या सहजतेने आपल्या मित्राला आपण स्वीकार. भले ते वेगळं काम केलं असेल, ते गौरवास्पद असेल, ते अभिमानास्पद असेल, आणि तरीही तो आपल्यामध्ये येऊन मिसळतो, याच्यातच खरं म्हणजे त्याचा मोठेपणा आहे. परंतु त्याला ते रुचत नाही, त्याला ते पटत नाही. मी आल्यानंतर कुणी जर मला खुर्ची दिली नाही तर मला काही पटतं काय पण बोलू. मी आल्यानंतर चिमण्या उडत नाही म्हणजे का मग माझ्या अस्तित्वाची काय किंमत आहे? माझ्या येण्याला काय मूल्य आहे? चार लोकांनी उठून माझ्याकडे बघितलं नाही, मी आल्याची चर्चा नाही झाली. माणसाला तो अपमान. परंतु त्या पदावर जेव्हा तो असतो, ज्या वेळेला ते बोलण्याचा प्रसंग येतो, त्यावेळेला भाषणामध्ये फक्त समता सांगितली जाते. सगळं समान असलं पाहिजे, सगळं अहम असलं पाहिजे, सगळं तमोक असलं पाहिजे. सगळे तुम्ही माझ्यासारखेच आहात, मी तुमच्यातलाच एक आहे. आमच्यातलेच एक आहात तर आमच्यात या नाही तेवढं सोडून बोला. आम्ही येऊ नाही शकत. आमचा अभिमान खरंच दुखावला जातो. असो, ही काही लौकिक कारण सोडून द्या, पण आणखी थोडासा बारकाईने जर विचार करायचा असेल तर संतांना अपेक्षित असणारी समता खरंच समाज स्वीकारत नाही का? काय कारण असेल? एखाद्या तत्वाचा स्वीकार अथवा एखाद्या तत्वाचा धिक्कार हे जेव्हा मनुष्य करतो तेव्हा त्याच्या मागे काही कारण परंपरा असली पाहिजे. एखादं तत्व समाज स्वीकारत नाही, काही कारणाने स्वीकारत नाही. एखादं तत्व समाज पटकन स्वीकारतो, गांधीजींचं वाक्य पटकन स्वीकारलं जात असे त्या काळात. इतर नेत्यांना आपलं वाक्य किंवा आपलं तत्व समाजाला पटवून देण्याकरता जीवाचं रान करावं लागत असे, पण गांधीजींचं एखादं वाक्य समाजाने ऐकलं की समाज त्याच्याबद्दल मोहित होऊन जात असे. मी आंधळेपणाने म्हणत नाही आता, ते त्यांच्याबद्दलचं प्रेम असेल, त्यांच्याबद्दलचा आदर असेल, किंवा त्यांच्या आतापर्यंत केलेल्या कार्यावरचा विश्वास असेल, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. परंतु हे इतरांना नाही समजलं त्या काळामध्ये आजपर्यंत त्यांच्या बाबतीमध्ये ते सहज शक्य झालं. एखादं तत्व स्वीकारणं अथवा एखादं तत्व धिक्कारणं याच्या मागे शहाण्या लोकांच्या मनामध्ये काहीतरी निश्चित विचार असतो. आणि समाजाचं परिवर्तन असं काही खरं म्हणलं तर समाज बदलतो म्हणजे काय होतं? की एका रात्रीतून समाज बदलला म्हणजे काय झालं? काही होत नसतं. तशा अर्थाने सामान्य स्तरापर्यंत किंवा अगदी तळापर्यंत तसं परिवर्तन जात नसतं किंवा ते विचारही पोचत नसतात. परिवर्तन म्हणजे एवढंच असतं की समाजातले जे धुरीण असतात त्यांच्या विचारात परिवर्तन होतं, एवढा समाज परिवर्तनाचा अर्थ. समाजाचे जे धुरीण असतात, जे विचारवंत असतात, जे नेते असतात, समाजाला दिशा देण्याकरता जे कटिबद्ध झालेले असतात आणि त्यांच्यावर समाजाचा विश्वास असतो, त्यांच्या विचाराचं परिवर्तन हे कालांतराने समाज परिवर्तन म्हणून जगतामध्ये रूढ होत असत. आपण समाजशास्त्राचा विचार करून बघा, चुकत असेल तर मला सांग. समाज बदलला म्हणजे काय झालं? समाजाला विचार देणाऱ्या लोकांचे विचार बदलले हेच समाज परिवर्तन. बारकाईने बघितलं तर आतापर्यंतचा इतिहास खरंच समाज स्वीकारत नाही. का स्वीकारत नसेल? एक दोन तीन कारणांचा विचार करायचा झाला तर कोणतंही तत्व स्वीकारणं किंवा न स्वीकारणं याच्या मागे बऱ्याच वेळेला एक महत्वाचं कारण असतं, ते म्हणजे अज्ञान. एखादी गोष्ट स्वीकारली जात नाही ती अज्ञानानं स्वीकारली जात नाही. म्हणजे अगदी मूलभूत कारणांचा शोध घ्यायचा झाला तर पहिलं कारण मी सांगतो, एखादी गोष्ट मी नाही म्हणतो ती उपयुक्त असेल, समोरचा मनुष्य मला पटवून देत असेल, पण मी तिला नाही म्हणतो याचं मूळ कारण जर काही असेल तर त्या वस्तूबद्दलचं माझ्या ठिकाणी असणारा अज्ञान, त्या तत्वाबद्दलचं माझ्या ठिकाणी असणारा अज्ञान. संतांनी आम्हाला समता सांगितली आणि स्वीकारली नाही. का स्वीकारली नाही? कारण समता या संकल्पनेबद्दलच आमच्या मनात अजून
केला नाही. आम्हाला ती संकल्पनाच मूलभूत अर्थानं कळालेली नाही. आम्हाला समता या शब्दाचा एवढाच अर्थ माहिती आहे की सगळ्यांना समान मिळणं, आणि आम्हाला ते नको आहे. आम्ही तेवढ्याच आधारावर, तेवढ्याच अर्थावर, आम्ही स्वीकारलेल्या अर्थावरच आम्ही पुढचे मजले बांधत जात. विचार, समता ही आत्मतत्वाच्या संबंधानं आहे, समता ही विचाराच्या संबंधानं आहे, समता ही अधिकाराच्या संबंधानं आहे, समता ही क्षमतेच्या संबंधानं आहे, असा विचार आम्ही करत नाही. आम्हाला समता म्हटलं की आम्हाला एवढंच वाटतं नाही, मग मला माझ्यातलं त्याला काहीतरी द्यावं लागेल, मग समता स्थापित होईल. मग माझ्यातलं द्यायला मी कधी तयार नसतो, कोणताही समाज कधी तयार नसतो, समाजातला कोणताही घटक तयार नसतो. समतेच्या वर्गना करणारे आजचा कोणताही नेता हा आपल्या जवळची संपत्ती समाजाला वाटायला तयार नाही, कारण तो बोलण्यापुरती समता वापरतो. समतेचा हा अर्थ मुळातच नाही आहे की माझ्यातलं मी काहीतरी समाजाला द्यावं, तर मग त्याच्यातून माझ्या समता निर्माण. पण आमच्या मनामध्ये ह्या गोष्टी, या धारणा पक्क्या होऊन बसल्या. आम्ही हे अर्थ निश्चित स्वीकारलेले या अर्थाबद्दल आमच्या मनामध्ये आता विकल्प येत नाही आहे. किंबहुना कोणी वेगळा अर्थ सांगितला तर आम्ही मानायला समता म्हणजे सगळे समान आमचं ठरलंय असं आहे. मग समता स्थापित झाली पाहिजे म्हणजे सगळे समान झाले पाहिजे. मग सगळे समान म्हणजे सगळ्यांनाच पगार एक मिळाला पाहिजे. मग आम्ही म्हणतो नाही, माझी 34 वर्षाची सर्व्हिस, असा कसा मी सगळ्यांसारखा पगार घेईन? का नोकरीला लागलेला आणि गेली 34 वर्ष सेवा देणारा या दोघांचा पगार एक कसा असेल? पण तुम्ही जर तशी समता म्हणाल तर आम्हाला ही समता नको, कारण समता या संज्ञेबद्दल आमच्या मनामध्ये विकल्प आहे. आम्ही विपरीत ग्रह करून ठेवले, आम्ही अज्ञानानं ती संकल्पना स्वीकार. संतांना अपेक्षित असणारी समता अशी नव्हतीच. संतांनी ज्या समतेचा ओहापोह आपल्या वाङ्मयामधून केला त्या समतेचा असा अर्थ संतांनी कधीही सांगितला. अनेकत्व जिथं एकत्रित येत, आपण आता अगदी परवाचा विचार जर आपण केला तरी मराठा आरक्षणाकरता इतके मोर्चे निघाले. किती सुस्थिती, किती व्यवस्थे, कुठल्या समाजाला, कुठल्या विचाराला किंवा कुठल्या रहदारीला त्याचा धक्का बसला? कुठेच नाही. अगदी शांत चित्ता आपल्याला जे म्हणायचं आहे तेच घेऊन रस्त्यावर कोणताही हलगल न करता हे शांत चित्ताने मोर्चे निघाले. सरकारपर्यंत त्यांनी आपल्याला अपेक्षित असणारा निर्णय पोहोचवला. हे सगळे जे शांत चित्ताने एकत्रित आले तिथे कोणत्या समतेवरती आले? जाती, आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, या समाजाला मिळालं पाहिजे, मराठा समाजाला मिळालं पाहिजे असं म्हणूनच आले ना. मग कुठल्या तरी एका तत्वावर इतक्या शांतपणानं एकत्रित येता येतं, तर त्याच तत्वावर इतक्या शांतपणानं एकत्रित येऊन पुढचा विचारही करता येणं शक्य आहे. आणि हे त्यांनाच शक्य आहे असं नाही, जगात सगळ्यांना. त्यांनी फक्त आदर्श लावून दिला इतकं सगळ्यांना शक्य. आम्ही एकत्रित आलोच ना, शांत चित्ता आलो ना. आजही आम्ही इथे बसतो आहोत, एकत्रितच बसतो आहोत, शांत चित्तानच बसतो. आता तुमच्या समोर पर्यायच नाही येतो बाकी काय. पण आपल्याला या विषयावर ऐकायचं आहे आणि काय ऐकायचं आहे हे कदाचित तुम्ही ठरवून आला नसाल. काय ऐकायला मिळेल हे तुम्हाला माहिती नसेल. परंतु काहीतरी एका विचाराने आपण इथे एकत्रित आलो ना, मग असं एकत्रित येणं आणि एकमेकांना समजून घेणं हे जर संभवलं तर संतांना तेवढंच म्हणायचं आहे, भूता परस्पर पडवून येतील जीवाचं. असं कुठं म्हटलंय की सगळ्या भूतमात्रांना समानतेनं सगळं मिळालं पाहिजे? नाही, भूता परस्पर पडवून येतं जडो मैत्र जीवाचं. जीवाचं मैत्र जडलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. समतेचा विचार इथूनच सुरू होतो, इथूनच सुरू होतो. पसायदान जर पाहिलं तर ते समतेचंच एक प्रतीक वाटावं असं असे अशी प्रार्थना आहे ती. पसायदानाबद्दल मी बोलत नाही,